आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कैलासवासी श्रीपती माने यांचे कार्य प्रेरणादायी आणि दिशादर्शक. अनिलराव यादव, पाणी पुरवठा संस्थेला कैलासवासी श्रीपती पांडू माने यांचे नाव. शिरोळ येथील कृष्णामाई सहकारी पाणी पुरवठा संस्थेचे नामकरण आता कैलासवासी श्रीपती पांडू माने कृष्णामाई सहकारी पाणी पुरवठा संस्था असे करण्यात आले आहे. हा नामकरण सोहळा भाजपा नेते अनिलराव यादव यांच्या हस्ते पार पडला. शिरोळ येथील संस्थेस कैलासवासी श्रीपती पांडू माने कृष्णामाई सहकारी पाणी पुरवठा संस्था असे नामकरण रविवारी तालुका भाजपा नेते अनिलराव यादव, गोकुळचे माजी चेअरमन दिलीपराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने, माजी जिल्हा पंचायत सदस्य अमरसिंह पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कृष्णामाई पाणीपुरवठा संस्था आणि श्रीपती माने स्मृती विचार मंच यांच्या वतीने या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना भाजपा नेते अनिलराव यादव म्हणाले, कैलासवासी श्रीपती माने यांनी कृष्णामाई पाणीपुरवठा संस्था स्थापन करून संस्था नावारूपाला आणली. त्यांनी आयुष्यभर प्रामाणिक लोकसेवेतून वेगळी ओळख निर्माण केली. अजात शत्रू व्यक्तिमत्व म्हणून शिरोळ गावाला ते परिचित होते. त्यांच्या कष्टातून कृष्णामाई पाणीपुरवठा संस्थेच्या रूपाने गोरगरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची शेती हिरवीगार झाली आहे. माने यांच्या पुण्याईमुळेच शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडलं. प्रामाणिकपणा आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी केलेलं काम आजही सहकारात प्रेरणादायी व दिशादर्शक आहे. आता साहेबांचा आपण सत्कार केला, मी नारळ द्यायला टाळत होतो. सरकार कुठले असू दे, पण चांगलं काम करणाऱ्या माणसाला कोण सोडायला तयार नसतात. आणि अशोकराव माने आम्ही 6 महिना मुंबईतच आहे, काय म्हणजे लोक ते नेहमीच असतात. अरे उलट झाले, बापू सोडत आहे मी मुंबईत. तर आम्ही तुमचा विषय लावून धरलेला होता. तांत्रिक अडचणीमुळे शिरोळ सोडले, पेंडिंग आम्ही बराच खालच्या यादीत हे नाव येऊ नये हाही आमचा प्रयत्न झाला. पण नजीकच्या काळामध्ये शिरोळ तालुक्यात साहेब असतील पक्क धरून शिरोळपासून 5-10 मैलाचा अंतर आलो. आणि तो प्रयत्न आज आम्ही भेटणार आहे सगळं शिरोळ माधुराव गाडगीर करण्यात 50 त्यांना एक विषय पण भेटणार. चांगले गेले दुबईला, चांगले होते तो माणूस गेला, हा माणूस जायला नको. जाता जाता मी पोलीस खातं, पत्रकारांचं कधी जमत नाही, पुढाऱ्यांचे जमत नसते. पत्रकारांचं जमत नाही ते कारणवीर आहे, वकिला पोलिसांचे जमत नसते. आणि पुढाऱ्यांचं काय जमत नसते, काम केला तर ठीक, नाही केलं की माणूस पाहत माझी आमची व्याख्या. पण हा माणूस इथं आल्यानंतर आम्ही म्हणले, मी जर कधी फोन करत नाही पण आम्हाला कामच सांगावं लागतं. त्याचं कारण का साहेब चुकून पोलीस खात्यामध्ये हे आलेले असं म्हटलं ते ओळखणार. हीच फिलॉसॉफर, हा माणूस तत्वज्ञानी आहे, लक्षात तत्व येत आहे. 5 मिनिटं जरी बसला तर पुढचा माणूस वेळ बोलतो. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखायला लाठी काठी पिस्तूल लागत नाही, खाकी वर्दी लागत नाही, याचं जनत उतारून पण असेल तर आमचे समोर काय मी याच्यावर फार का बसलो, मागणी बदललो माहिती. हे पहिल्यांदा बसले आणि याच्या पुढचे पिंगळे साहेब दोघं बसल्याचा विषय समजतो. 2 विषयात आणि त्या विषयात होतो. मला त्यांनी आयडिया दिल्यानंतर जबरदस्ती कुणी 2 विषय मी संपर्क म्हणजे या माणसासाठी, का त्यांचा अप्रोच पॉझिटिव्ह आहे. पण पोलीस खात्याने प्रेमानं वाटलं पाहिजे भूमिका. असा माणूस आम्ही तालुक्यातनं जाऊ शकतो, उद्या प्रमोद शिरोळ आलं तरी इकडे जाऊ तर ती जबाबदारी आमची आहे. जसं जेवण कोणाचं असलं तरी वाटकं आपला पाहिजे. जसं सरकार दादा कुठले असलं तर बापाने आम्ही सोडत त्या बाबा हे याच्यावर दगडू माने जाताना बोलले की अशिक्षित पूर्वी शिक्षण नव्हतंच ना, ज्ञानेश्वर मौली काय पीएचडी नव्हतं, बहिणाबाई चौधरी शिकलेल्या नव्हत्या, यशवंत तांदळे शिकलेले नव्हते का, समाजसेवक आपले जे मंडळी काम गाडगे महाराज, गाडगे महाराज शिकले नव्हते, बहिणाबाई चौधरी आणि यशवंत तांदळेच्या कविता डॉक्टर पीएचडी तेव्हा डॉक्टरेट केल्यात लोकांनी बहिणाबाईच्या कवितेवर आणि तांदळेच्या शिकलेले नव्हते. शिक्षण लागत नाही, अक्कल लागते फक्त. तुम्हाला संधी मिळाली नाही म्हणून शिकले. वसंतराव 4 वेळा मुख्यमंत्री झाले, शिकलेला माणूस नव्हता. कार्यक्रमात दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, अडचणी असतानाही श्रीपती माने यांनी स्वतःची आणि 10 ते 20 गुंठे शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन पाणी पुरवठा संस्था चालवली. खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याचा त्यांच्यामुळे उद्धार झाला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. क्षेत्रामध्ये
आज ते काम करतायत आणि सर्व मंडळी प्रसाद धर्माधिकारी आमचे सर्व मंडळी त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात मदत करतात आणि ते फार उन्नरी कलाकार आहे दौडमाली सर्व क्षेत्रामध्ये ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आपलं काम कसा उघडला आमचे एम एस माने त्याच भूमिकेत ते त्यांनी दिलेल्या संस्थेला 2-3 लाख रुपये मिळवून दिले मदत मिळवून दिली ना पूर्वी म्हणजे सातत्यानं लोकसंपर्कामध्ये दगडूमान असल्यामुळं दगडूमानावर प्रेम करायचं म्हणे आणि म्हणून कुठल्या ना कुठल्या मार्गानं दगडूमानाला जे काही मदत करता येईल आणि दगडूमान इतर लोकांना मदत करतात ही भूमिका आपुलकीची सद्भावनेची आहे आणि म्हणून या संस्थेला मी मनपूर्वक धन्यवाद देतो दगडूमाने आपल्या वडिलांचं आपण सर्वांनी नाव दिलं त्याबद्दल मी तुमचा ऋण व्यक्त करतो अशा संस्थेचे पदाधिकारी सर्वच तुमचे सर्व पदाधिकारी तुम्ही सर्वांनी म्हणून तुम्ही हे जे काम केलेलं आहे ती जाणीव राखणं गरजेचं आहे जाणीव असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही आणि जाणीव ठेवून हे काम तुम्ही केलेलं आहे याबद्दल मला फार मोठा अभिमान आणि आनंद वाटतो आमचे शिरोळचे पोलीस अधिकारी माननीय गायकवाड साहेब हे आपण सर्वांनी त्यांचं सांगितलं माणसं सत्ता संपत्ती पैशा पलीकडं माणसं असू शकतात आज ते या पोलीस स्टेशन मध्ये आल्यापासून सर्वसामान्य लोकांपर्यंत वागायचं लोकांना बोलायचं त्यांच्यामध्ये मिक्सअप व्हायचं त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे अधिकारी म्हणून नव्हे आम्ही नेहमी सांगत असतो अनेक ठिकाणीच की अधिकाऱ्याने अधिकाऱ्यांपेक्षा अधिकाऱ्यांना वागवू नका सामान्य लोकांपर्यंत जावा त्यांच्या आपुलकी सद्भावना समजून घ्या प्रेम द्या यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन धोंडीराम माने यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी समीर गायकवाड यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी शाहूनगर वाचनालयाचे अध्यक्ष आनंदराव माने देशमुख सत्कार मूर्ती पोलीस अधिकारी गायकवाड यांची भाषणे झाली व्यासपीठावर मी जेव्हा लक्ष देतो त्यावेळी सगळ्यात लहान वयोमानाला मी मुद्दा माझ्या मुलीला इथे घेऊन आलो की माझ्यापेक्षा लहान कोणतरी असावं त्या सर्व मान्यवरांनी मला इथं बसण्याची जी संधी दिलेली आहे त्या संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे मी माझ्या खुर्चीच्या अनुषंगाने या ठिकाणी आहे परंतु ह्या खुर्चीच्या व्यतिरिक्त मला जे काही कार्य करायला मिळालं या खुर्चीच्या आडून या सर्व कार्याची प्रेरणा ही शिरोळवासियांनी दिली एका हाताने कधी टाळी वाजत नाही जे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही ज्यांना जिंदादिल माणूस असं म्हणतो ते आमचे आदरणीय पत्रकार बंधू दगडू माने यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या नामकरण सोहळ्याच्या निमित्तानं आज बोलण्याची संधी मिळाली त्यांना आम्ही जर जिंदादिल म्हणतो तर त्यांचे वडील किती थोर असतील तर फक्त एवढ्याच गोष्टीवरून लक्षात येतं त्यांची थोरवी गायची जेवढे गाई एवढे कमीच आहे कारण एखाद्या कामासाठी वाहून दिलेला माणूस ज्या पद्धतीने काम करतो त्याच पद्धतीने त्यांनी जीवनही समाजासाठी समर्पित केलेलं आहे त्या समाजासाठी जीवन समर्पित करण्याच्या वृत्तीमुळेच आज हा समाज जिवंत आहे आज आदरणीय दादा असतील किंवा अनिलभाई असतील किंवा मानेसाहेब असतील या सर्वांनी आमच्या कौतुकास्पद एक 4 शब्द बोलले याच्याबद्दल मी अत्यंत ऋणी आहे शिरोळवासींनी जे भरभरून प्रेम दिलं जी आपुलकी आस्था माझ्याबद्दल दाखवली त्याबद्दल मी शतशः ऋणी आहे या ऋणातून कधीही मला मुक्त होता येणार नाही शिरोळला आल्यानंतर आणि 2 वर्ष ही कशी पडतीशी निघून गेली संस्थेचे माजी चेअरमन दगडू माने यावेळी बोलताना म्हणाले संस्थापक चेअरमन कैलासवासी माने यांनी संस्थेसाठी दिलेल्या योगदानाचा आढावा घेत संस्था सभासदांच्या सहकार्यामुळे आदर्श दिशेने वाटचाल करीत असल्याचे सांगितले तर आपल्या संस्थेचे व्हाईस चेअरमन धोंडीराम माने तात्या यांचाही आज वाढदिवस आहे हा योगायोग म्हणावा लागेल तर या कार्यक्रमासाठी खास अतिथी म्हणून उपस्थित असणारे आणि आमच्यावर नेहमीच प्रेम करणारे आमच्या माने परिवारावर प्रेम करणारे संपूर्ण गावाचे लाडके नेते आदरणीय भाजपा तालुका नेते आदरणीय अनिलजी यादव साहेब गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन आणि ज्यांनी आयुष्यभर आमच्या वडिलांच्या राजकीय प्रवासाला सातत्यानं पाठबळ दिलं ते आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीपराव दादा त्याचबरोबर शिरोळ पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी मी कर्तव्यदक्ष हा शब्द जबाबदारीने वापरतो कारण ज्यावेळेला पत्रकार आणि पोलीस याचं नातं येतं त्यावेळेला जवळून जे काही काम पाहता येतं त्याचा मी एक साक्षीदार आहे साहेबांनी आल्यानंतर काय ज्या पोलिसांचा शिरोळ पोलिसांचा चार्ज घेतल्यानंतर जो कार्यभार घेतल्यानंतर जो विकास साधला आहे जनता म्हणा किंवा आपला म्हणा किंवा जनतेमधला पोलीस खात्याचा जो दुवा होता
तो पत्रकार मंडळी यांच्या माध्यमातून त्यांनी आज शिरोळ पोलीस स्टेशनच्या परिसरात जे गार्डन तयार केल्या, फारच परवा डीवायसपी साहेबांच्या सोबत वृक्षारोपणचा कार्यक्रम झाला. आता त्यांची पुढची संकल्पना होती की जे भीमागाव कोरेगाव सारख्या घटना घडल्या हे असं न बघता मन दुभंगण्यांना दुभंगतात, तर त्याच्यापेक्षा ही माणसं कशी जोडली जावीत त्यासाठी त्यांनी कल्पना मांडली आणि सुंदर कल्पना आज शिरोळ तालुक्यात एक आयडल म्हणून एस पी साहेबांनी ती मान्य केली. डीवायसपी साहेबांनी त्यांचं कौतुक केलं की जे भीमा कोरेगावच्या पार्श्वभूमीवर शिरोळ पोलीस ठाण्यानं 16 गावांमध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदर्श उत्कृष्ट पारितोषिक हा अभिनव उपक्रम राबवला आणि बक्षीस देऊन या समाजाची मन जी आहे ते जोडण्याचं काम केलं ते आमचे आदरणीय गायकवाड साहेब. त्याचबरोबर या संस्थेसाठी खास प्रेम असणार आणि विशेष म्हणजे कलादृष्टी असतानाही आमच्याबरोबर कलेबरोबर एक मित्र म्हणून काम करत असताना आमचा प्रसाद जी ज्याला एखाद्या शिरोळातल्या एखाद्या आता ती मुद्दाम आठवण झाली की आज वडील नाही आहेत, 19 वर्ष झाली वडील जाऊन, पण प्रसाद धर्माधिकारीने एक शब्द टाकला होता आमच्या वडिलांना की मी तुम्हाला लोकमान्य टिळक ही भूमिका जरा एक साकारायची आहे आणि शिरोळातल्या एका मिरवणुकीमध्ये आपण याल का. तर वडिलांनी सांगितले, वडील ही बेळके होते, नजर पारखी होती, वडिलांनी सांगितले तुम्हाला काय फक्त लोकमान्य टिळकच करायचं आहे ना, तुम्हाला दिला मी कलाकार म्हटले आणि खरोखर तिने लग्माना कुंभार याचं नाव सुचवलं आणि लोकमान्य टिळक पात्र त्यांना दिलं. हे प्रसाद धर्माधिकारी माझे खास मित्र आहेत. या संस्थेचे माजी चेअरमन चंद्रकांत माने असतील, त्याचबरोबर सर्व संचालक मंडळ असेल आणि या कार्यक्रमाला जे काही बळ द्यायचं असेल जे ताकद द्यायचं असेल, कारण मी ही जी मंडळी आहे या मंडळीचं नाव घालण्यापाठी मग पत्रिका छोटीशी तयार करण्यापाठी म्हणजे एक उद्देश होता की बापूंनी या कृष्णामाई पाणीपुरवठा संस्थेच ज्या वेळेला रजिस्ट्रेशन झालं इथपासून बापूंचं सहकार्य सुरू होत, पण बापू पडद्याला राहत होते म्हणून मी सांगितलं की या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान जर द्यायचं असेल तर आमच्या समाजाचा नेता आमचा मार्गदर्शक म्हणून आदरणीय देशभक्त रत्नाबाई कुंभार शिरोळ मागास सुधारणीचे संस्थापक चेअरमन भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय आशुराव माने बापू हे यांना अध्यक्षस्थान म्हणून मी खास पत्रिकेत निमंत्रण दिलं, तरी ते स्वीकारलं. त्या सर्वच उपस्थित मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि जाता आता एवढं सांगतो अंगठे बहादूर माणूस शेती पुरेशी नसताना 15-20 गुंठ शेती असताना आपल्या शेती बरोबर इतर मागासवर्गीय जे काही अल्पभूधारक असतील या शेतकऱ्यांच्या दूरदृष्टीचा विचार करून पाया या जमिनीची खुदाई करून जर हिरवीगार शेती करत असेल एक अंगठे बहादूर माझे वडील. मी अंगठे बहादूर हा शब्द मी मुद्दाम का वापरलो, कारण मी शिकलो शाणा झालो हे केवळ आई वडिलांच्या पुण्यामुळे, पण त्यांच्याकडनं जे काही घेता येईल ते मी अजूनही त्यांचा अभ्यास करतोय की बरेचशेच गोष्टी आहेत ज्या ज्या वेळेला मी श्रीमंत किंवा शेतीच्या बांधावर जातो शेतकऱ्याशी संवाद साधतो त्यावेळेला वडिलांची आवर्जून आठवण सांगतात की तुमच्या वडिलांच्या मुळे पुण्यामुळे आज शेती सगळी हिरवीगार झाल्या, गोंड्या माळाला खरा हिरवा रंग देण्याचं काम या माणसानं केलंय. मलाही ओर घडून येतो, मलाही अभिमान वाटतो, असाच अभिमान माझ्या कृष्णामाई सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या सर्व सभासद संचालक या सर्व मंडळींना आहे, त्याचाही मला अभिमान आहे.